कनाकाने एक तारखेला ज्या तिथून निघून गेला, त्यानंतर 3 तारखेला त्यांच्या आईच्या फिर्यादीवरून आपण मिसिंग दाखल केलेलं होतं. त्यानंतर आपले त्या मिसिंगच्या संदर्भात काही इनपुट्स आल्यानंतर, काही डाऊट क्रिएट झाल्यानंतर आपले मानकापूर पोलीस स्टेशनचे टीम, त्यांचे पी आय असतील, अधिकारी असतील, यांच्याकडून तपास करण्यात आला आणि त्या ठिकाणी का कुठेतरी घातपात घडल्याचा संशय बळावला गेला आणि त्या अनुषंगाने तपास करून आम्ही काल रात्री त्याच्या आईच्या कंप्लेंटवरून जीवे मारण्यासाठी अपहरण ह्या प्रकारचा गुन्हा दाखल केला आणि काल टीम पाठवल्यानंतर आज सकाळी त्या ठिकाणी अमित शाहू आणि जितेंद्र भुजबळ या 2 आरोपींना आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची गाडी आपल्या ताब्यात आहे आणि इतर एक आरोपी त्यांना जो मदत करणार आहे त्याचा त्या ठिकाणी शोध सुरू आहे. प्राथमिक माहिती हेच आरोपींकडून आपल्याला प्राप्त आहे की 2 तारखेला त्या ठिकाणी सनाखान गेल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीसोबत वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर तिचा खून करण्यापर्यंत गेलं आणि त्यानंतर ती जी बॉडी आहे, त्यांची बॉडी आहे ती हिरण नदीमध्ये टाकण्यात आली. हे प्राथमिक माहिती आरोपीकडून प्राप्त आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्राईम ब्रँचची, नागपूर क्राईम ब्रँच टीम आणि मानकापूर पोलीस स्टेशनची टीम काम करत आहे.